हरे कृष्णा श्रोतेहो, आपण पाहत आहोत भगवद्गीतेतील 700 श्लोक आणि आजच्या या खास व्हिडिओत आपण पाहणार आहोत भगवद्गीतेतील अध्याय पहिल्यातील श्लोक 8 आणि 9 आणि त्याचे विस्तृत वर्णन। चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। भवान भीष्म छ कर्ण छ कृपा छ समितिजयम अश्वत्थामा विकर्ण सोमदत्ती तथा एवं छ अन्ये च बहवम शूरा मदर्थे मक्तजीविता नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदा। श्रोतो, याचा अर्थ असा आहे की आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले की आता आपल्याला सेनाधिकाऱ्यांविषयी पात्र असणाऱ्या सांगणार आहेत। येथे आपण स्वतः भीष्म कर्ण कृप अश्वत्थामा विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत। तर इथे तात्पर्य असे आहे की दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केला आहे, कारण हे सर्व योद्धे अपराजित आहेत। विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे, अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा पुत्र आहे आणि सोमदत्ती किंवा भूरिश्रवा हा बहालिकांच्या राजाचा पुत्र आहे। कर्ण हा अर्जुनाचा भाऊ आहे, कारण पांडुराजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्मला होता। कृपाचार्यांच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्यांशी विवाह झाला होता। तसेच माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत। ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत। जयद्रथ, कृतवर्मा आणि शल्य यांसारख्या इतर योद्ध्यांविषयी सांगावयाचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तयार आहेत। दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ आहे। वर सांगितलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री आहे। श्रोते हो, आपण जसे की पाहिले की आता कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होणार आहे। मागील व्हिडिओ जर पाहिलं नसेल तर त्यामध्ये मी तुम्हाला थोडी माहिती देखील सांगितली होती। या व्हिडिओमध्ये देखील आता माहिती सांगणार आहे की धृतराष्ट्र व पांडू हे दोन भाऊ होते व त्यांचा कुरुवंशात जन्म झाला होता। ते भरत राजाचे वंशज होते आणि राजा भरत यांच्यामुळेच महाभारत हे नाव पडले होते। थोरला बंधू धृतराष्ट्र जन्मापासूनच आंधळा असल्यामुळे त्याला राज्यपद न मिळता त्याचा धाकटा बंधू पांडू याला मिळाले। पांडूचा तरुणपणीच मृत्यू झाल्यामुळे युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल व सहदेव या त्याच्या 5 पुत्रांचे पालनपोषण काही काळाकरता राजा झालेल्या धृतराष्ट्राने केले। अशा प्रकारे धृतराष्ट्र व पांडू या दोघांचे पुत्र एकाच राजघराण्यात वाढले। दोघांनाही द्रोणाचार्यांनी क्षत्रिय विद्येत निष्णात केले व पितामह भीष्मदेवांनी मार्गदर्शन केले। तरी देखील धृतराष्ट्राचे पुत्र व खास करून सर्वात मोठा पुत्र दुर्योधन पांडवांचा अतिशय द्वेष करायचे आणि आंधळ्या व दृष्ट प्रवृत्तीच्या धृतराष्ट्राची इच्छा होती की पांडूंच्या पुत्रांना नव्हे तर त्याच्या पुत्रांना राज्यपद मिळाले पाहिजे। याप्रमाणे धृतराष्ट्राच्या संमतीने दुर्योधनाने पांडूच्या तरुण पुत्रांची हत्या करण्याचा कट देखील रचला। पांडव त्याचे काका विदूर व मामे भाऊ श्रीकृष्ण यांच्या काळजीपूर्वक संरक्षणाखाली असल्यामुळेच त्यांचे प्राण वाचू शकले। श्रीकृष्ण म्हणजे कोणी सर्वसाधारण मनुष्य नसून ते तर स्वयं भगवान आहेत। त्यांनी पृथ्वीवर अवतार धारण केला होता व तत्कालीन राजकुळात जन्म घेऊन ते एका राजपुत्राप्रमाणे वावरत होते। ते पांडूंची पत्नी व पांडवांची माता कुंती हिचे भाचे होते। अशा प्रकारे एक नातेवाईक म्हणून आणि सनातन धर्माचे रक्षण करणारे या नात्याने ते पांडूंच्या सदाचरणी पुत्रांची बाजू घेत राहिले व त्यांचे रक्षण करीत राहिले। अखेरीस धूर्त दुर्योधनाने पांडवांना द्यूत क्रीडेकरता आव्हान दिले। त्या निर्णायक स्पर्धेच्या वेळी दुर्योधन व त्याच्या भावांनी पांडवांची शालीन पत्नी द्रौपदी हिला ताब्यात घेतले व भर राजसभेमध्ये विवस्त्र करून अपमानित करण्याचा प्रयत्न केला। श्रीकृष्णांच्या दिव्य हस्तक्षेपामुळे तिची लाज राखली गेली, परंतु त्या द्यूत क्रीडेत फसवणूक झाल्यामुळे पांडव त्यांचे राज्य गमावून बसले व त्यांना 13 वर्ष वनवास भोगावा लागला। वनवासातून परतल्यानंतर पांडवांनी आपले न्याय हक्काचे राज्य परत मिळावे म्हणून दुर्योधनाला विनंती केली, परंतु त्याने साफ नकार दिला। क्षत्रिय असल्यामुळे राज्य करणे हा त्यांचा धर्म होता म्हणून त्यांनी आपली मागणी कमी करून फक्त 5 गावे मागितली। परंतु दुर्योधनाने उद्धटपणे उत्तर दिले की सुईच्या टोका इतकी भूमी देखील मी देऊ इच्छित नाही। आत्तापर्यंत तरी पांडव सातत्याने सहिष्णुता दाखवित आले होते, तथापि आता मात्र युद्ध करणे अनिवार्य होते। जगभराच्या राजांपैकी कोणी पांडवांची बाजू घेतली तर कोणी कौरवांची बाजू घेतली तरीसुद्धा श्रीकृष्ण स्वतः शांतीदूत या नात्याने
दुर्योधनाच्या दरबारात गेले व त्यांनी सलोख्याकरता विनंती केली। जेव्हा त्यांची विनंती अमान्य करण्यात आली तेव्हा युद्ध निश्चित झाले। अत्यंत सदाचारी असलेल्या पांडवांनी श्रीकृष्णाला साक्षात परमेश्वर म्हणून जाणले होते, परंतु धृतराष्ट्राचे पुत्र मात्र त्यांना समजू शकले नाहीत। तरी देखील युद्ध पिपासू अशा विरुद्ध पक्षाच्या हट्टामुळे श्रीकृष्णांनी युद्धात भाग घेतला। परमेश्वर असल्यामुळे ते स्वतः युद्ध करणार नव्हते, परंतु ज्याला त्यांचे सैन्य हवे असेल तो त्यांचे सैन्य घेऊ शकत होता व ज्याला स्वतः श्रीकृष्ण हवे असतील त्याला ते सल्लागार म्हणून उपलब्ध होते। राजकारणी दुर्योधनाने श्रीकृष्णांचे सैन्य मागून घेतले तर पांडवांना प्रत्यक्ष श्रीकृष्ण प्राप्त करण्याची तितकीच उत्कट इच्छा होती। श्रोतेहो, सर्व माहिती मी जसे जसे आपले अध्याय पुढे चालणार आहे तशी तशी युद्धाची सर्व माहिती सांगणार आहे, महाभारताचे सर्व विश्लेषण होणार आहे, कोणाचे काय कार्य होते, तसेच भगवद्गीतेचा काय आपल्या जीवनामध्ये वापर कसा करायचा आहे, कशा प्रकारे अर्जुनाचा विषाद योग चालू आहे, तसेच सर्व माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देत राहणार आहे। भरपूर व्हिडिओज होणार आहेत भगवद्गीतेविषयीचे, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या भगवद्गीतेच्या मोठ्या मालिकेमध्ये आपण सहभागी व्हा, मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा, व्हिडिओला शेअर करा। संपूर्ण भगवद्गीतेचे तात्पर्य सर्व विस्तृत वर्णन मी तुम्हाला सांगणार आहे, कंटाळा येणारच नाही आहे, लक्षात घ्या। तुम्हाला वाटेल की थकेल, काही होईल, काहीतरी काढणं येतील, अडचणी काहीच नाही, स्रोते अडचणी आल्या तरी आपण त्यावर मात करणार आहोत। तुमचा सहयोग महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा, तुमची मदत, तुमचे एक सपोर्ट, तुमचं कमेंट्स माझ्यासाठी मोटिवेशन असणार आहेत, त्यामुळे कमेंट्समध्ये हरे कृष्ण लिहायला विसरू नका। पहिल्या अध्यायातील पुढील श्लोक घेऊन भेटूया लवकरच। हरे कृष्णा।